सरे यांच्याकडून खास दिवाळीसाठी दिवाळी फेस्टिवल धमाका। ड्रेस मटेरियल, लेगिन्स, जीन्स, कुर्ती, शर्ट खरेदीवर अविश्वसनीय ऑफर। सर्व नामवंत साड्यांचे स्वतंत्र दालन। 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य असे रवींद्र वस्त्र निकेतन, कंपोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। नमस्कार, मी चेतन सावंत, वज्रधारी न्यूजमध्ये आपलं स्वागत। विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे आणि ह्यामध्ये आपण अनेक महत्त्वाच्या लोकांशी, महत्त्वाच्या राजकीय लोकांशी हितगुज करतो। आज आपल्या स्टुडिओमध्ये असंच एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व उपस्थित आहे, राज्याचे माजी गृहमंत्री किंवा ग्रामविकास मंत्री व उपमुख्यमंत्री ही महत्त्वाची पदं भूषवलेले स्वर्गीय RR पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील, त्यांना ज्युनियर RR आबा अशा नावाने देखील संबोधलं जातं। परंतु एवढी एकच ओळख त्यांची नाही आहे, तर एक उत्तम वक्ता, त्याबरोबरच एक विनयशील युवा नेता, ही देखील नवीन ओळख त्यांच्या व्यक्तिमत्वाला चिकटलेली आहेत। तर आज आपण अशी आशा करूया, त्यांचा जसा स्वभाव आहे की अत्यंत मनमोकळेपणाने आणि स्पष्टपणाने त्यांच्या वडिलांसारखंच ते आपल्या वज्रधारीच्या स्टुडिओमध्ये व्यक्त होतील। रोहितदादा, तुमचं वज्रधारीमध्ये मनापासून स्वागत। प्रचंड धावपळ सुरू आहे आणि या धकाधकीच्या वेळातून देखील तुम्ही अगदी 7-8 दिवसात निवडणुका आल्यात, त्यात देखील तुम्ही या ठिकाणी आलात, त्याबद्दल तुमचे सुरुवातीलाच मी आभार मानतो। शेवटी मुलाखतीच्या मानणारच आहे। सुरुवातीला तुम्ही प्रस्ताव करताना महत्त्वाची व्यक्ती बोललात, आजच्या घडीला मी महत्त्वाची व्यक्ती नसून मी माझ्या जबाबदारीची जाणीव मला आहे आणि माझी जबाबदारी आहे की कुठेतरी लोकांना आजच्या घडीला एक चांगलं नेतृत्व मतदारसंघामध्ये द्यायचं आहे। आबांनंतर लोकांच्या फार अपेक्षा आदरणीय ताईंकडून आहेत किंबहुना कुटुंबियांकडून आहेत, आमच्या पदाधिकाऱ्यांकडून आहेत, कामाच्या बाबतीत आमच्या पदाधिकाऱ्यांकडून लोकांच्या फार अपेक्षा आहेत। कुठेतरी अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आमचं काम चालू आहे, माझं काम चालू आहे। त्यामुळे महत्त्वाची व्यक्ती मी नसून या निवडणुकीला ताई महत्त्वाची व्यक्ती आहे। त्या प्रश्नाकडे आपण येऊयाच, पण तुम्ही स्वतःहून म्हणताय की तुम्ही महत्त्वाची व्यक्ती नाहीत, हा तुमच्या मनाचा मोठेपण आहे। आता ताईंकडेच आपण येऊया। ताईंची ही तशी थेट लढत असलेली ही निवडणूक आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये तशी प्रचाराची सूत्र प्रमुख अंगाने जर पाहायला गेलं तर तुमच्या खांद्यावरती, तर कसा नेमका प्रचार सुरू आहे, काय आव्हानं वगैरे? आम्ही काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना, प्रमुख कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत, तर ज्या पद्धतीनं आबा काम करायचे, ज्या पद्धतीनं आबांची स्ट्रॅटेजी असायची, त्याच पद्धतीच्या काही स्ट्रॅटेजीज या निवडणुकीमध्ये आमच्या आहेत। आता आव्हानाच्या बाबतीत जर आपण बोलला तर लोकांमध्ये आज आम्हाला जे आव्हान आहे, म्हणजे या निवडणुकीला आम्हाला जे आव्हान आहे, ते पारंपरिक आव्हान आमच्यासमोर नेहमीच राहिलेलं आहे आणि लोकांनी आजपर्यंत जिथे जिथे आम्ही अडचणीत येतो आहे असं वाटतं तिथे अगदी छातीचा कोट करून आमचं संरक्षण केलेलं आहे। आज आबांच्या पश्चात या निवडणुकीला सामोरं जात असताना आव्हानं अनेक आहेत, पण काही ज्येष्ठ पदाधिकारी, ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या सल्ल्याने आम्हा सर्व तरुणांचं काम चालू आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्या आव्हानांवरती आम्ही मात करू शकेन असा विश्वास आहे। मी आव्हानं ह्यासाठी म्हटलं की तुमचे जे पारंपरिक विरोधक आहेत आणि ते आता खासदार आहेत संजय पाटील, ते भाजपमध्ये आहेत आणि तेच युतीचे शिवसेनेचे उमेदवार म्हणजे घोरपडे, तर हे दोन्ही महत्त्वाचे दिग्गज नेते म्हणजे जे बऱ्याच मागच्या 25-30 वर्षापासून राजकारणामध्ये सक्रिय आहे आणि आबांच्या पश्चात ही तशी प्रमुख निवडणूक आहे, त्यामुळे मी म्हटलं आव्हान नाही। विषय असं आहे की तासगावची भूमी असेल किंवा या मतदारसंघाची जी भूमी आहे, या मतदारसंघामध्ये जुना जर इतिहास आपण बघितला तर क्रांतिकारक विचारांचा मोठा वसा या मतदारसंघाला लाभलेला आहे। चांगलं काम करणारे, चांगले लोकप्रतिनिधी, चांगली नेतृत्व या मतदारसंघामध्ये घडलेली आहेत किंबहुना इथल्या लोकांनी घडवलेली आहेत। आता तुम्ही ज्यांची नावं घेतली, या निवडणुकीला सामोरं जात असताना कुणाला विरोध करून पुढं जायचं हा आमचा हेतू नाही आहे,
या मतदारसंघामध्ये गेल्या 4.5 वर्षात जवळपास 100 कोटी रुपयांची कामं झालेली आहेत. आबांच्या कार्यकाळात 2009 ते 2014 जवळपास 1200 कोटी रुपयाची कामं झालेली आहेत. अनेक कॅनलची निस्तनीकरणाची कामं असतील, वेगवेगळ्या भागातनी पाणी पोचवण्याचं काम असेल, कवठेमंका तालुक्यात रस्त्यांची कामं असतील, वेगवेगळ्या ठिकाणी शाळा देण्याचं काम असेल, ही सगळी कामं लोकांनी बघितलेली आहेत. आणि आबांच्या पश्चातसुद्धा ताईंनी विरोधी पक्षात असूनसुद्धा ज्या पद्धतीनं काम केलेलं आहे, ज्या पद्धतीनं स्वतःचा संपर्क ठेवलेला आहे, लोकांच्या सुखादुखात त्या सहभागी झालेल्या आहेत, हे सगळ्या गोष्टी लोकांनी बघितलेल्या आहेत, इथल्या तरुणांनी बघितलेल्या आहेत. सुरुवातीला काम करत असताना लोकांच्या मनात एक शंका होती की ताई महिला आहेत, त्या काम करू शकतील का, आपण त्यांच्याकडे मनमोकळेपणाने काम घेऊन जाऊ शकतो का. काही बंधनं लोकांनीच लोकांना घालून घेतली होती. पण एक विषय असा आहे की या 5 वर्षातलं जर ताईंचं काम बघितलं, ताईंचं कर्तृत्व आपण बघितलं, तर प्रचंड मोठा जनसंपर्क ताईंनी ठेवलेला आहे. त्यामुळे कोणीही कितीही जोर लावला तरी या मतदारसंघातली जनता चांगल्या विचारांच्या पाठीशी उभी राहील, चांगल्या लोकप्रतिनिधींच्या पाठीशी उभी राहील हा विश्वास आम्हाला आहे. त्यामुळे कुणाला तरी विरोध करून किंबहुना या निवडणुकीत कुणाचं आव्हान आहे असं समजण्याऐवजी आपणच किती चांगल्या पद्धतीनं एखाद्याला आव्हान देऊ शकतो या पद्धतीची आमची तयारी चालू आहे. आणि आमची हीच पद्धत आम्हाला विजयाकडे नक्कीच घेऊन जाईल अशी खात्रीसुद्धा मला आहे. रोहितजी, आबांशिवाय ही मुलाखत देखील पूर्ण होऊ शकत नाही, तर मला त्याच वळणावरती यायचं आहे. आबांची हुबेहूब प्रतिमा तुमच्याकडे लोक पाहतात, म्हणजे तुमच्याकडे बघितल्यानंतर लोक तसं वर्णन करतात, तुम्हाला ज्यावेळी लोक ऐकतात त्यावेळी तसं लोक बोलून दाखवतात, तर ह्या गोष्टीचं कुठंतरी ओझं दडपण वाटतं की त्याचा फायदा होतो? नाही, विषय असं आहे की मी आबांचं अनुकरण करतो आहे अशातला काहीच भाग नाही. जे लहानपणापासून आम्ही बघितलं आहे किंबहुना जे लहानपणापासून संस्कार आमच्यावरती झालेले आहेत त्याच पद्धतीने आम्ही समाजात वावरतो आहे, समाजात वागतो आहे. आता थोड्याशा अपेक्षा आबांकडूनही जास्त केल्या जायच्या आणि आजच्या घडीला माझ्याकडूनही थोड्याशा जास्त केल्या जातात, पण अपेक्षा या साहजिक आहेत. लोकांची जो कामं करतो, जो लोकांमध्ये मिसळतो, त्याच्याकडूनच अपेक्षा केल्या जातात. त्यामुळे ओझन दडपण म्हणण्यापेक्षा कुठेतरी जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत आणि त्या जबाबदाऱ्या पेलण्याची ताकद आणि क्षमता माझ्या कुटुंबियांच्यात आहेत, माझ्यात आहेत असा मला विश्वास नेहमीच राहिला. जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत तुम्ही म्हणताय. आम्ही पाहिलेले आबा ह्या शब्दाचा तुम्ही उल्लेख केला, तर नेमके तुम्ही पाहिलेले आबा कोण? मी आबांना घरातसुद्धा बघितले आणि घराच्या बाहेरसुद्धा बघितलं आहे. घरात ते बसले तर आबा तसे फार प्रॅक्टिकल होते, प्रॅक्टिकल विचारांची ती व्यक्ती होती. म्हणजे मी काही किस्से जर तुम्हाला आबांच्या बाबतीत सांगितले तर अगदी घरात कुणाला, माझ्या मोठ्या बहिणीला मार्क्स कमी पडले होते तर थोडीशी ती खचली होती, स्मिता, हां, तिला मार्क्स कमी पडले होते. तर आबांनी तिला सांगितलं की आपण जे करू शकतो तेच करायचं आहे आणि एवढं खचण्यासारखं काही नसतं. एक परीक्षा कोणाला कायमस्वरूपी मागं घेऊन जाऊ शकत नसते. आणि आबांच्या त्या बोलण्यानं तिला धीर आला आणि दुसऱ्या दिवशी आबांनी तिला एक पुस्तक आणून दिलं होतं, नापास मुलांची गोष्ट. म्हणजे ही लोकं सगळी नापास झालेली आहेत, तू नापास झालेली नाही आहेस, तुला फक्त मार्क्स कमी झाले आहेत म्हणून तू खचलेली आहेस. या लोकांनी आयुष्यात नापास होऊनसुद्धा इतक्या मोठ्या पातळीवर उंचीवर गेलेले आहेत ते, तर मग यांच्याकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे. तर मग इतक्या प्रॅक्टिकल विचारांचे आबा घरात होते. मी किंबहुना समाजात आम्ही ज्यावेळेस आबांना बघितलं, आबांची विनम्रता, आबांची लोकांबरोबर बोलण्याची पद्धत, एखादा प्रश्न हाताळण्याची पद्धत, अशा दोन्ही दृष्टिकोनातून मी आबांना बघितलेला आहे. तर मग आबांचे ते संस्कार माझ्यावर झालेत असं म्हणण्यापेक्षा आम्हा सर्वांवरच झालेले आहेत असं म्हणलं तरी हरकत नाही. आबांची पोकळी जाणवते? नक्कीच पोकळी आबांची कुठलाही निर्णय घेताना जाणवते. एक वडील म्हणून तर आबांची पोकळी नक्कीच मला जाणवते. किंबहुना आज आबा जर असते तर एक फार
वेगळ्या पद्धतीचं आयुष्य सामाजिक असेल किंवा वैयक्तिक असेल कुठेतरी आबांनी आम्हाला दिलं असतं. एक आबा होते त्यावेळेस आबा फार कमी वेळ आम्हाला देऊ शकत होते, पण जितका वेळ ते द्यायचे थोड्या काळात फार काही आबा आम्हाला शिकवून गेलेले आहेत. अगदी एखादा घास 32 वेळा चावायचा असतो हे सुद्धा आबांनी मला लहान असताना सांगितलं होतं. मी इंग्लिश मिडियमला जात असल्यामुळे आम्हाला मराठी वाचता आलं पाहिजे, म्हणजे सावळजला जिथे इंग्लिश मिडियमला आम्ही शिकायचो आम्हाला मराठी वाचता आलं पाहिजे म्हणून ज्यावेळेस शनिवार रविवारी आबा यायचे त्यावेळेस मला आणि माझ्या भावाला बसवून आबा मराठी न्यूजपेपर वाचायला लावायचे, मराठी पेपर वाचायला लावायचे. आबांनी अशाच काही आम्हाला सवय लावल्या, वाचनाच्या सवय लावल्या, चांगल्या लोकांना ऐकण्याची सवय लावली. ज्यावेळेस आबांबरोबर आम्ही गाडीतून फिरायचो त्यावेळेस आबा नागनाथांना नाईकवाडींचं कधीतरी भाषण ऐकायचे, पोवाडे ऐकायचे, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याबद्दलचे पोवाडे ऐकायचे, साठे मॅडम आहेत त्यांचे पोवाडे ऐकायचे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आम्ही आबांकडून शिकलो आणि आबांच्या विचारांचा आणि आबांच्या आचरणाचा आमच्यावर आपोआप प्रभाव पडत गेला. त्यांना आम्हाला सांगायची गरज कधी वाटली नाही, जे आम्ही लहानपणापासून सर्वांनी बघितलं तेच कुठंतरी आमच्याकडून आज होतं आहे आणि त्या गोष्टीचा नक्की आम्हाला कुठेतरी फायदा होतो आहे, कारण की लोक आम्हाला आपलंसं समजतात. पेडेकर, चिंग्स, काटदरे, श्रेया पिकल्स, मराठा मसाले, आंबाबडक या नामवंत कंपन्यांचे अधिकृत वितरक, मिरची व चटणी मसाला, एवन क्वालिटी ड्रायफ्रूट्स करिता 1961 पासून सुप्रसिद्ध, सोनम मसाले अँड ड्रायफ्रूट्स नवीन रूपात नवीन जागेत, उत्कृष्ट दर्जा आणि योग्य दर हीच आमची वैशिष्ट्ये. आमचा पत्ता नगरपालिका गाळा क्रमांक 6 शालिमार वॉर्ड शेजारी जय भवानी मेडिकल समोर मायनी रोड विटा. कुठेतरी आम्हाला लोकांच्यात मिसळताना अडचण वाटत नाही, आपल्याला काहीतरी वेगळं वागायला पाहिजे लोकांच्यात मिसळायला असं आम्हाला कधीच वाटत नाही. लोकांच्यात मिसळायचं असेल तर आम्ही आहे त्या स्वभावावरती निर्धास्तपणे लोकांच्यात मिसळू शकतो. त्यामुळे ज्या गोष्टी आम्हाला शिकवलेल्या आहेत त्या गोष्टीचा खरंच आम्हाला फार आनंद होतो. आबांनी तुम्हाला वडील म्हणून बऱ्याच गोष्टी शिकवल्या, पण आबा नेते म्हणून कसे होते? नेते म्हणून आबांनी स्वतःला काही तत्वांमध्ये बांधून घेतलं होतं आणि एक समर्पित आयुष्य त्यांनी जगलं. म्हणजे मी स्वतः बघितलेलं आहे की आम्ही सगळे झोपल्यानंतर ते घरात यायचे, म्हणजे रात्री 2:30-3 जिथं आम्ही झोपायचो तिथंच लोक बसायचे, तर आबा तिथं बसलेले आहेत लोकांबरोबर म्हणून आम्हीसुद्धा कुठेतरी इकडे तिकडे झोपलेलो असायचो. तर रात्री 2:30-3 आबा झोपायला जायचे आणि 7:30 आबा बाहेरसुद्धा पडायचे. तर मग नेते म्हणून मी ज्यावेळेस त्यांच्याकडे बघतो समाजासाठी आयुष्य कसं समर्पित करावं किंवा समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत कसं पोचावं हे जर आम्हाला कोणी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना कोणी शिकवलं असेल तर ते आबांनी शिकवलेलं आहे. आबांनी शिकवलं. आबांवरती आपण पुन्हा येऊयाच, परंतु तुमच्या बोलण्यातून 2 गोष्टींचा उल्लेख झाला, ते म्हणजे पुस्तक वाचन. तर आम्ही असं ऐकून आहोत की तुम्हाला वाचनाची देखील आवड आहे, तर कुठली कुठली प्रकारची पुस्तकं वाचायला आवडतात? माझ्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस आबा होते त्यावेळेस वय लहान असताना अमर चित्रकथा वगैरे मी वाचायचो. आबा गेल्यानंतर मी आबांचीच लायब्ररी वाचायला काढली, म्हणजे महात्मा गांधी असतील, त्याच्यानंतर मला कोणीतरी कृष्णाकाट वाचायला दिली आणि चव्हाण साहेबांबद्दल वाचत असताना ते पूर्ण पुस्तक मी वाचल्यानंतर मी पुन्हा चव्हाण साहेबांबद्दलची वाचायची आवड निर्माण झाली. युगांतर असेल किंवा साहेबांची भाषणं असतील, साहेबांची विधानसभेतली भाषणं असतील किंवा साहेबांची गृहमंत्री ज्यावेळेस ते केंद्रीय गृहमंत्री होते, युद्ध परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेसची त्यांची भाषणं. विट्यात व्यवसायासाठी दुकान गाळे शोधताय तर मग चिंता करू नका. शिवप्रताप समूहाचे शिवप्रताप गोल्ड टॉवर विक्रीसाठी घेऊन येत आहे. सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी दुकान गाळे बुकिंग सुरू झाले असून आमची खासियत आहे प्रशस्त पार्किंगची सोय, पहिला रेरा प्रोजेक्ट, कमर्शियल व पॅसेंजर लिफ्ट, प्रत्येक शॉपला 10 फूट इंटरनल पॅसेज व दोन्ही बाजूने एंट्रन्स, पॉवर बॅकअप सह दसरा व दिवाळीसाठी खास ऑफर्स. 10% पैसे भरा व गाळा मालक व्हा. आमचा पत्ता सराफकट्टा पॉवर हाऊस रोड विटा. आणि त्यावेळेस ते लोकांना कसा धीर देत होते
या सगळ्या वाचनाची आवड आपोआप निर्माण होत गेली आणि जसं जसं वाचत गेलो तसं तसं त्या खोलात जायला आवडलं. हल्ली काय वाचतंय आत्ता सध्या? म्हणजे प्रत्येक विचारांचं पुस्तक मला वाचायला आवडतं. आज मी शरद जोशींच्या शेतकरी संघट म्हणजे शेतकरीची चळवळ जी त्यांनी उभी केली होती शरद जोशी साहेबांनी ते पुस्तक मी वाचायला काढलेलं आहे. तर थोडंसं इलेक्शनच्या धामधुमीत वाचणं होत नाही, पण हा 20-25 दिवसांचाच पिरियड आहे तर मग वाचायला आवडतं वेळ मिळेल. तुम्ही विचारांच्या चळवळीचं म्हटलं तर तुमचा आयडिओलॉजिकल बेस हा कोणत्या विचारांभोवती आहे वाचनामध्ये आतापर्यंत? नाही, तुमच्या जगण्यामध्ये किंवा आयडिओलॉजिकल बेस तुमचा कुठल्या विचारधारेचा? वाचनामध्ये आतापर्यंत वसंतदादा चव्हाण साहेब, महात्मा फुले हे सगळे आल्यामुळे माझ्या विचारांचा पाया हा त्यांच्या विचारांचा आहे. त्यामुळे यापेक्षा फार मी याबाबतीत काही बोलणार नाही, पण हा विचारांचा पाया नक्की माझा चांगला आहे. आता मला तुमच्या सर्वात महत्त्वाचं जे तुमच्यामध्ये गुण आहे असं लोक सगळे बोलून दाखवतात की म्हणजे भाषणाला तुमच्या सोशल मीडियामध्ये पण प्रचंड मोठ्या प्रमाणावर रीच आहे. कालचं आम्ही तुमचं भाषण पाहिलं कवठे महाकाळमधलं, तर तरुणांची प्रचंड उत्स्फूर्तता होती त्या भाषणामध्ये आणि खूप मोठ्या प्रमाणे लोक ॲप्रिशिएट करतात तुमच्या भाषणांना. तर ही भाषणाची कला उपजतच आबांपासून मिळाली की आता हल्ली तुम्ही भाषण करायला? लहान असताना ज्यावेळेस मी इंग्लिश मिडियम स्कूलला होतो सावळजला, मी पहिली ते चौथी भाषणांच्या अनेक स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो. महात्मा गांधी महाविद्यालय आहे सावळजला, तिथं भाषणांच्या स्पर्धा व्हायच्या आणि माझी बहीण एकदा माझ्यासमोर म्हणजे भाषण ऐकायला बसली होती. ती मराठी शाळेत होती, तिथं सगळ्याच शाळांचा एक संयुक्त स्पर्धा असायच्या. तर मी बायचिंग भुतियावर भाषण केलं होतं, फुटबॉलपटू. आणि ते भाषण करत असताना माझी बहीण परत मला घरी गेल्यावर मला 500 रुपयाचं बक्षीससुद्धा मिळालं होतं त्यावेळेस. ते भाषण केलं मी घरी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस मला बहीण बोलली की तू बोलत असताना तुला माईकची गरज नाही आहे, माईक असताना एवढ्या मोठ्याने कधी बोलायचं नसतं. आणि त्यानंतर थोडंसं भाषण कुठेतरी स्टॉप झालं. त्यानंतर राजकीय व्यासपीठावर ज्यावेळेस मी भाषण करायला आलो, माझं सुरुवातीचं भाषण हे तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीला झालं. तुटकं मुटकं बोललो पण 40 मिनटं बोललो आणि 40 मिनटं आपण बोललो आहे म्हणल्यावर मला एक वेगळा कॉन्फिडन्स आपोआप माझ्यात क्रिएट झाला. त्यानंतर थोडीशी वाचनाची सवय असल्यामुळे आणि लहानपणापासून आम्ही आबांची भाषणं ऐकलेली आहेत, आजसुद्धा कधीकधी मित्रांच्या सहवासात ज्यावेळेस असतो त्यावेळेस आबांची भाषणं ऐकतो, वेगवेगळ्या नेत्यांची भाषणं ऐकतो, मुद्दे कसे मांडायचे असतात या सगळ्या गोष्टी त्या भाषणातून शिकायला मिळाल्या. तर मग आज भाषण करत असताना त्या गोष्टी कुठेतरी उपयोगी पडतात. म्हटलं आबांची भाषणं ऐकतो, उत्तम वक्ता हा अगोदर उत्तम श्रोता असतो, तर तुम्हाला कोणाकोणाची भाषणं ऐकायला आवडतात? मला विलासराव देशमुख साहेबांची भाषणं ऐकायला आवडतात. चव्हाण साहेबांची भाषणं जी यूट्यूबला आहेत ती फार मोठी नाही आहेत, डॉक्युमेंटरी टाईप्समध्ये ते अपलोडेड आहेत. आबांची भाषणं मी ऐकतो. युवा वक्ते बरेच आहेत ज्यांची मी भाषणं ऐकताना तशी सगळ्यांचीच ऐकतो. मी अटलजी बिहारी वाजपेयी यांचीसुद्धा भाषणं ऐकतो. डिबेट्स बघताना कन्हैया कुमारचे असतील सगळ्यांचे डिबेट्ससुद्धा मी बघतो आहे. तर मग माझा विचारांचा पाया ठरलेला आहे, फक्त मला सगळ्यांचं ऐकून घ्यायचं आहे. तर मग मी उत्तम वक्ता असण्यापेक्षा उत्तम श्रोता हा नक्कीच चांगला आहे. मी कुणाचंही फार वेळ फार चांगल्या पद्धतीनं ऐकून घेऊ शकतो. रोहितजी, आज तुम्हाला राजकारणात यावं लागते, तुमची ती आवड आहे की अपरिहार्यता आहे ते मला माहीत नाही, परंतु जर तुम्ही राजकारणात नसता किंवा अजून भविष्यातला आपण सांगू शकत नाही की तुम्ही पूर्ण वेळ राजकारण कराल, तर दुसरं कुठलं क्षेत्र तुम्हाला खुणावतंय किंवा खुणावत असतं? मला राजकारणात जर नसतो, म्हणजे राजकारणात मी नाही आहेच पण तरीसुद्धा या प्रवाहात जर मी नसतो तर मी एक चांगला उद्योगपती नक्की बनू शकलो असतो. म्हणजे राजकारणी उद्योगपती असतात की नाही? कसं आहे, मी अनेक उदाहरणं आहेत सुद्धा महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहेत जे चांगल्या पद्धतीने दोन्ही गोष्टी करतायत,
पण त्या दोन्ही गोष्टी कुठेतरी कंबाईन कराव्यात असं मला वाटत नाही. त्यामुळे कुठेतरी दोन्हीपैकी एक हे मी निवडलेलं. आणि उद्योगपती उद्योग हा नक्की करायचाच आहे, पण माझ्याबरोबर माझे अनेक बंधू आहेत, घरात माझे जॉईंट फॅमिली असल्यामुळे अनेक लोक आहेत. त्यामुळे फार काही मीच लक्ष घातलं पाहिजे अशी काही परिस्थितीसुद्धा नाही. मला पुन्हा आबांकडे यायचं आहे की आबांमुळे तासगाव कवटेमाकळ हा मतदारसंघ राज्याच्या पटलावरती आला, तर प्रचंड ग्लॅमरस मतदारसंघ म्हणून तासगाव मतदारसंघाची ओळख आहे. परंतु आबांच्या अकाली जाण्याने आज तुमच्याकडे लोक फार अपेक्षेने पाहत आहेत, तर त्याचं ओझं वाटतं का तुम्हाला? नाही, ओझं म्हणजे थोड्याशा अपेक्षा जास्त. जसा वेळ तुम्ही आबांना दिला तसा वेळ थोडासा मला, मी तितका वेळ म्हणत नाही पण थोडासा वेळ मला ही कुठेतरी दिला जावा असं मला वाटणं साहजिक आहे. पण कसं आहे, काम करत असताना ज्या पद्धतीनं आपण लोकांच्या मध्ये मिसळतो आहे कुठेतरी हा भार हलका होत चालला आहे असं सुद्धा मला वाटतं. कारण की माझे अनेक तरुण सहकारी माझ्याबरोबर तयार होत आहेत आणि दिलेली जबाबदारी ते चांगल्या पद्धतीने पेलत आहेत. त्यामुळे सगळा भार मी एकटाच घेण्याची आवश्यकता नाही आहे. एक सेंट्रलायझेशन मला करायची गरज नाही आहे. डिसेंट्रलायझेशन जर मी केलं तर त्या मुलांनासुद्धा कुठेतरी संधी मिळेल, त्यांच्यातल्या गुणांनासुद्धा वाव मिळेल असं मला वाटतं आहे. त्यामुळे मी फार भार माझ्यावरती आहे असं मला वाटत नाही. लोक अपेक्षा करत असतात, लोकांच्या अपेक्षा ठेवणं हे सुद्धा साहजिक आहे आणि का नाही ठेवायच्या असासुद्धा एक प्रश्न आहे. त्यामुळे कुठेतरी हे सगळं करत असताना थोडासा कधीकधी भार जाणवतो, पण फार वेळ काय त्या गोष्टीवर विचार करून स्वतःला त्यात गुंतवून घेण्यासारखा तो विषय नाही आहे. त्यामुळे फार भार कधी मी घेत नाही. तुमच्या एका महत्त्वाच्या गुणावरती मला यायचं आहे, तो म्हणजे तुमची विनम्रता, विनयशीलता किंवा आपण हंबलनेस त्याला म्हणू शकतोय, तर हा गुण तुम्हाला नेमका मिळाला कुठून? तर एक गोष्ट अशी आहे की अनेक उदाहरणं आहेत त्याला. आम्ही कधी जमिनीवरून जरा वरती गेलो असं वाटलं की सगळ्यात चांगलं काम जर आम्हाला पुन्हा जमिनीवर, म्हणजे घरातल्या सगळ्याच मुलांना जमिनीवर आणायचं काम जर कोण करत असेल तर ते माझी आजी चांगल्या पद्धतीनं काम करते. आबा गृहमंत्री असतानाचा तुम्हाला एक किस्सा सांगतो. मुंबईला असताना खरं तर ते आबांसाठी होतं, एक बेल वाजवलं की कोणतरी यायचं आणि पाणी घेऊन वगैरे असे यायचे. तर आबा एकदा बसले होते आणि घरातल्याच आमच्यापैकी कोणीतरी बेल वाजवली तर पाणी आणायला लावलं. आबांनी त्या व्यक्तीला परत बोलवलं आणि सगळ्यांना आम्हाला सांगितलं की ही व्यक्ती माझ्यासाठी आहे, तुमच्यासाठी नाही आहे. तुम्हाला जर पाणी पाहिजे असेल तर तुम्ही उठून घेऊन या, ही फक्त माझ्यासाठी, आजीसाठी आणि माझ्या आईसाठी आहे असं आबांनी आम्हाला सांगितलं. आम्ही जसं आबांना बघितलं आहे तेच माझ्या कुटुंबात आज मुरलेलं आहे. सगळं आबांचं वागणं असेल किंवा आमच्या घरात वातावरणच ते आहे. कोण असं फारसं उद्धट नाही आहे. माझी आजी मला नेहमी सांगते तो आता समाजात वावरतोयस, कोण काय बोललं तर मानवर करून त्याला परत उलटं उत्तर देऊ नकोस, हे सुद्धा आजी सगळं सांगते. लहानपणापासूनच आमच्यावर असे संस्कार होत गेलेले आहेत, त्यामुळे या गोष्टी आमच्याकडून होणं साहजिक आहे. आबांबद्दल अजून एक मला महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. तुमचं एक भाषण आहे ते खूप गाजले भाषण, म्हणजे आबा आजारी असतानाच्या काळातलं त्याचं वर्णन तुम्ही त्या भाषणात केले, तर नेमकं त्यावेळेचा प्रसंग म्हणजे त्यावेळी तुमचं वय देखील कमी असेल खूप, काय नेमकी परिस्थिती होती आबा आजारी असताना? मी स्कूलच्या लायब्ररीला आम्ही पेपर वाचायचो आणि त्यावेळेस इलेक्शन जस्ट झाल्या होत्या आणि पेपरमध्ये आल्यानंतर आम्हाला सर्वांना लक्षात आलं की वडिलांना काहीतरी झालं आहे. मी त्यावेळेस आईला फोन केल्यावर आई बोलली तसं काय झालेलं नाही आहे, फार काय सिरियस नाही आहे. आणि मलाच काय माझ्या घरच्यांनासुद्धा ते माहीत नव्हतं. घरात सुरुवातीला माझ्या चुलत्यांना कदम साहेबांनी फोन करून सांगितलं. कदम साहेबांनी, कदम साहेब माझ्या चुलत्यांना असं बोलले की अरे आबा आजारी आहे, तुम्ही इथं आहे, तुम्हाला काय वाटतंय की नाही, म्हणजे तुम्हाला कल्पना, त्यांना असं वाटलं की आम्हाला माहिती आहे ना आम्ही कोण त्यांच्याबरोबर नाही आहे.
कदम साहेबांनी सांगितल्यावर आम्हाला कळालं. आणि बरेच दिवस इलेक्शननंतर आबा बरेच दिवस कुणाच्या संपर्कात कुणाच्याही संपर्कात नव्हते, घरातल्या कुणाच्या संपर्कात नव्हते. आणि माझ्या मोठ्या बहिणीने एक शंका व्यक्त केली की एवढ्या दिवस पप्पा कुठंच नाही आहेत. तर माझ्या चुलतांना ती बोलली, शेवटी ती या स्टेजवर आली होती की आपण पोलीस कंप्लेंट टाकूया. आणि पुन्हा नंतर पेपरमध्ये वगैरे आल्यानंतर कळलं की आबा मुंबईमध्येच आहेत आणि कॅन्सरची ट्रीटमेंट चालू आहे. आबांचा आम्ही मोबाईलला कॉल लॉग बघितला तर त्या दिवशी सकाळी ज्या दिवशी ऑपरेशन होतं त्या दिवशी सकाळी 7 आबांना आजीच्या उठण्याची वेळसुद्धा माहिती होती आणि मम्मीच्या उठण्याचीसुद्धा वेळ माहीत होती. आबांनी सकाळी 7 वाजता आईला फोन केला आहे, आजीला फोन केला आहे, फक्त आवाज ऐकून फोन ठेवलेला आहे. मम्मीच्या बाबतीतसुद्धा आबांनी तेच केलं आणि पुन्हा ते ऑपरेशनला सामोरे गेले. त्यानंतर ज्यावेळेस आजी भेटायला गेली सुरुवातीला आम्हाला माहीत नव्हतं नेमकं काय झालं आहे. आणि माउथ कॅन्सरचं म्हणजे ज्यावेळेस इलेक्शनच्या काळात त्यांचे हे सूज दिसत होती त्यावेळेस माझी एक बहीण डॉक्टरसुद्धा आहे तर ती बोलली की पप्पा मला हे दाढ सुजली असं वाटत नाही आहे. तर आबा तिला त्यावेळेस बोलली होती की मोठ्यांना फार शिकवू नये लहान मुलांनी. तसं बोलल्यावरती घरातलं कोणीच त्याच्या नंतर आबांसमोर त्या बाबतीत बोलायचं धाडस केलं नाही. पण ते एक फार वेगळा काळ कुटुंबासाठी होता, आमच्यासाठी होता. माझं वय कमी असल्यामुळे फार त्या गोष्टीचं गांभीर्य मला कळत नव्हतं आणि म्हणजे आबांचा सहवासच फार नसल्यामुळे मी एखादी हक्काने गोष्ट मागायची जरी असेल तर ती मी माझ्या चुलत्यांकडे मागतो, वडिलांकडे कधी मी मागत नव्हतो. एवढा आमचा कॉन्टॅक्ट कमी होता. आमचं बोलणं फोनवरती अभ्यास कसा चालला आहे, मार्क्स किती पडलेत, तब्येत कशी आहे या पलीकडे कधी नसायचं. आणि मी हॉस्टेलला असल्यामुळे शनिवार रविवारी ज्यावेळेस आबा अंजनीला यायचे त्यावेळेस आमचं बोलणं फक्त फोनवरचंच. सलग 2 महिन्यांचा सहवास म्हणजे आम्हाला उन्हाळ्याची सुट्टी लागल्यानंतर आम्ही सगळे आबांकडे मुंबईला जायचो. तेवढाच एक सहवास आम्हाला आबांचा लाभायचा म्हणजे फार काळासाठी. त्यावेळेससुद्धा आबा लवकर घरी यायचे, आमच्याबरोबर जेवून कॅरम वगैरे खेळत ते बसायचे. पण ते कॅरम खेळत असतानासुद्धा त्यांचे फोन चालू असायचे. टी व्हीवर एखाद्या पोलीस दलाबद्दलची बातमी निगेटिव्ह असेल तर ती बातमी आपल्याबद्दल आहे असं त्यांना वाटायचं आणि ते लगेच त्या ज्या त्या भागातल्या अधिकाऱ्यांशी लगेच संपर्क वगैरे म्हणजे आमच्यासमोर जरी ते बसलेले असले तरी त्या गोष्टीत ते कधी गुंतलेले नसायचे. मला आठवते गडचिरोलीला रेल्वेचे डबे रुळावरून घसरले होते आणि नेमकी 4 मेला आबांची त्या दिवशी ॲनिव्हर्सरी होती आणि आम्ही सगळ्यांनी केक वगैरे आणून ठेवला होता आणि आबा ती बातमी बघत होते. आणि आबा आता बाहेर जाणार आहेत म्हणल्यावरती आम्ही आबांना बोललो होतं की आबा आपण लवकर केक कापूया तुम्ही जावा. तर आबा संवेदनशील मनाचे इतके होते की ते म्हणले की आता एवढे लोक मेलेले आहेत आणि मी केक काही कापू शकत नाही तर मग मी केक कापणार नाही आणि आबा तशीच निघूनसुद्धा गेली. संवेदनशील मनाचे फार इमोशनल आबा होते, एखाद्या गोष्टीबाबतीत फार इमोशनल होते. आणि आमच्यात विनम्रता असेल किंवा विनयशीलता असेल माझ्यात किंवा माझ्या सर्व कुटुंबियांमध्ये या सर्व गोष्टी पहिल्यापासून आम्ही बघत आलेलो आहे. त्यामुळे या स्वभावापासून आम्ही कधी फारकत घेईन असं आम्हालाच कधी वाटत नाही आणि तीळ मात्र शंका कोणीसुद्धा आमच्याबद्दल त्या बाबतीत घेऊ नयेत. आबांच्या पश्चात आता तुम्ही तसं नाही म्हणायला राजकारणामध्ये आहातच, तर तुम्ही राज्यभरात ज्यावेळी फिरता त्यावेळी लोकांच्या रिॲक्शन काय येतात आबांच्या बद्दल किंवा लोक काय आठवणी सांगतात? आदर आबांच्या बाबतीत लोकांना आहे म्हणजे फार एक वेगळ्या एका सीमेच्या पलीकडे ते आदर आबांसाठी लोकांचा आहे. काही धाडसी निर्णय आबांनी घेतले होते, लोकोपयोगी ते निर्णय होते, समाजासाठीचे ते निर्णय होते. त्यामुळे समाजातला प्रत्येक घटक आबांचा फार आदर करतो. मी वेगवेगळ्या भागात माझे वेगवेगळ्या भागात मित्र आहेत तर तिथलेसुद्धा त्यांच्या संपर्कातले लोकसुद्धा सांगतात की आम्हाला आबा आमचे वाटायचे. म्हणजे अगदी विदर्भाकडचे सुद्धा माझे मित्र आहेत तर ती मुलंसुद्धा किंवा त्यांचे पालकसुद्धा मला म्हणतात कधी कधी की
आबा जरी तिकडचे असले तरी आम्हाला असं तिकडचे आहेत असं कधी वाटलं नाही. तिकडे विदर्भातलं वातावरण थोडंसं वेगळं आहे, पण आबा आम्हाला त्या भागातले आहेत असं कधीच वाटलं नाही. आबा आम्हाला आमच्यातलेच आहेत असं वाटायचं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी कुठे पवार साहेबांनी परवाच पर्सनल लेवलला असेल, माझ्या आईला सुद्धा पवार साहेबांनी अनेक वेळेस आईसमोर आठवण काढलेली आहे पवार साहेबांनी. काय आबा असते तर फार मोठा आधार झाला असता आम्हा, हा पक्षाला झाला असता, मला झाला असता वैयक्तिक पातळीवर, असं सुद्धा पवार साहेबांनी अनेक वेळेस बोलून दाखवलेलं आहे. विरोधी पक्षातले जे काही नेते आहेत त्या नेत्यांनी सुद्धा अनेक वेळेस आम्हाला असं सांगितलेलं आहे की आबा 10-15 वर्ष सत्तेत होते, पण आम्ही ज्यावेळेस आबांकडे जायचो त्यावेळेस आम्ही विरोधी पक्षातले आमदार आहे याची जाणीव आबांनी आम्हाला कधीच करून दिली नाही. आबांनी जी काय आम्ही कामं घेऊन जायचो ते आबा लगेच करून द्यायचे. त्यामुळं राजकीय नेत्यांमध्ये अगदी विरोधकसुद्धा असतील, आबांची एक फार मोठी पोकळी महाराष्ट्राच्या राजकारणाला किंबहुना राजकीय नेत्यांना आज जाणवते आणि समाजातल्या प्रत्येक घटकाला प्रत्येक घटकासाठी काही ना काहीतरी निर्णय आबांनी घेतले होते. त्यामुळे चळवळीतली माणसं असतील, वेगवेगळ्या पद्धतीची वेगवेगळ्या प्रकारच्या विचारांची माणसं असतील, त्या लोकांना आबांची उणीवही नक्की भासते. पवार साहेबांचा तुम्ही उल्लेख केला, आज किंवा किंबहुना मागच्या 4-5 दशकातलं राजकारण हे शरद पवार साहेबांच्या भोवती फिरते. आता त्या राजकारणाने मोठ्या प्रमाणात उचल खाल्ली मागच्या महिनाभरापासून, त्यांच्या बाजूने तसे डिस्कोर्स नरेटिव्ह तयार झालेत. तुमच्या फेसबुक पोस्टमध्ये बऱ्याच वेळा पवार साहेबांचा आधारवड म्हणून उल्लेख असतो, तर पवार साहेबांचं आणि तुमचं नातं कशा पद्धतीचं आहे, काय बोलणं होतं कसं? आता पवार साहेबांसारख्या नेत्याने माझ्या आईकडे रोहितचं काय चाललंय हे विचारणंसुद्धा माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. अगदी आबांच्या पश्चात पर्सनल लेवलला साहेब असतील किंवा साहेबांच्या कुटुंबातले सर्व सदस्य असतील, अगदी पर्सनल लेवलला येऊन आमची जातीनिशी चौकशी ते करतात. घरातल्या प्रत्येक मुलाचं शिक्षण काय आहे, शिक्षण काय चाललं आहे, कुठं झालं आहे, एवढी इत्यंभूत माहिती त्यांना आहे. त्यामुळं आबांच्या पश्चात कुठेतरी ज्यावेळेस आम्हाला आधाराची गरज होती त्यावेळेस पवार साहेब असतील, इतर सहकारी असतील, अगदी आबांचे विरोधी पक्षातले सुद्धा सर्व सहकारी असतील, त्यांनी आम्हाला नेहमीच आधार दिला. पवार साहेबांशी बोलणं होतं, साहेबांना मी भेटायला आवर्जून जातो, म्हणजे मी स्वतः साहेबांसमोर फार काही बोलू शकत नाही, फक्त आशीर्वाद घ्यायसाठीच मी साहेबांकडे जातो. आणि साहेबसुद्धा फार बिझी असतात, साहेबांसारख्या मोठ्या माणसाने आपल्याला थोडा वेळ देणं हे फार मोठी गोष्ट असते. मग फार वेळ मीसुद्धा साहेबांचा कधी घेत नाही, पण आईबरोबर वगैरे साहेब मनसोक्त फार बोलतात, बऱ्याच गोष्टी बोलतात, प्रत्येक दृष्टिकोनातून साहेब बोलतात. तर मग घरातल्यांच्या घरातले जे इतर व्यक्ती आहेत, इतर मंडळी आहेत, माझे दोन्ही चुलते असतील किंवा आई असेल, या तिन्ही लोकांशी साहेब सतत संपर्कात असतात किंवा साहेबांच्या कुटुंबातली व्यक्ती सतत संपर्कात असते. रोहितजी, तुम्ही ज्या टप्प्यापर्यंत आता पोहोचलाय एवढ्या कमी कालावधीमध्ये, त्या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी सामान्य कार्यकर्त्याला अक्षरशः हयात जाते कधी कधी त्या कार्यकर्त्याची, तर ह्याकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे सामान्य कार्यकर्त्याला स्पेस आजच्या राजकारणात मिळत नाही, 21व्या शतकातल्या 2-ऱ्या दशकात, तर ती मिळत नाही त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय? आणि दुसरा उपप्रश्न म्हणजे ती मिळवण्यासाठी किमान तुमच्या पातळीवरती तुम्ही प्रयत्न करणार आहात का? नाही, 100% एक विषय असा आहे की तुम्ही बोललात मी ज्या पातळीवरती पोचलो आहे, आता मला आबांचा वारसा मिळाला आहे किंवा मी आबांचा मुलगा आहे, यात माझी काही चूक आहे का? दुसरी गोष्ट अशी आहे की आबांचा मुलगा म्हणून काम करत असताना अनेक जबाबदाऱ्या खांद्यावरती आहेत. महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशामध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांना चांगला वारसा लाभला होता, पण ते वारसा असेल किंवा ते समाजात मिसळू शकले नाहीत, लोकांच्या अडचणी समजून घेऊ शकल्या नाहीत. आणि आत्ताची जर परिस्थिती आपण बघितली तर लोकांचीच एक मानसिकता अशी तयार आहे की कोण कोणाचा वारसदार आहे म्हणून लोक त्याला स्वीकारतील अशी परिस्थिती
राज्यामध्ये नाही आहे, देशामध्ये नाही आहे. मी जर माझं मेरिट लोकांना दाखवलं, माझे गट्स लोकांना दाखवले, तरच लोक मला स्वीकारतील. उपप्रश्नाचं उत्तर देताना आज मी ज्या ठिकाणी जातो आहे तिथे तरुणांना काम करण्याची संधी देतो आहे. किंबहुना मी ज्येष्ठ भाषण करतातच, पण मी एखादा चांगलं जो मुलगा ग्राउंडवर पळून काम करतो आहे त्यालासुद्धा भाषण करण्याची संधी. 2 मिनटं बोल. अनेक मुलं बोलतात, दादा आम्हाला असं बोलता येत नाही. पण 2 मिनटं बोल, पण काहीतरी बोल. ही माझी मानसिकता आणि माझी तयारी नेहमी असते. मी अनेक मुलांना बोलायची संधीसुद्धा देतो. तर मग कुठेतरी सामान्य तरुणाला जो की समाजकारण करू इच्छितो आहे, समाजात मिसळण्याची त्याची इच्छा आहे, त्या मुलांना कुठेतरी मी संधी दिली आहे आजपर्यंत, यापुढच्या काळात ती देत राहीन असा मला विश्वास आहे. तुम्ही आता म्हटलं की कोण कुणाचा तरी वारसदार आहे म्हणून लोक संधी देतात किंवा स्वीकारत नाही त्या प्रमाणात. परंतु जयंत पाटील साहेबांनी ज्यावेळी आराराबांचं पुतळा अनावरणाचा कार्यक्रम होता त्यावेळी तुमची 2024 उमेदवारीच घोषित केली, तर त्याकडे तुम्ही कसं बघताय? किंवा अजून 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 एक, आम्ही आता जनसभा ते विधानसभेच्या माध्यमातून तुमच्या मतदारसंघात फिरतोय तासगाव कोटेमाकळमध्ये, तर तेथील लोक किंवा तुमचे कार्यकर्ते देखील म्हणतात की 2024 आमचे आमदार हे रोहित पाटीलच असतील. विषय असा आहे की मी लोकांमध्ये मिसळतोय, लोकांच्या अडचणी समजून घेतोय. तिथल्या तरुणांच्या प्रश्नांसाठी अनेक चांगल्या चांगल्या, आता मध्यंतरी कॉलेजच्या तुकड्या वाढवून पाहिजे होत्या. मी थेट जाऊन शिक्षण मंत्र्यांना भेटलो. लोकांची कामं घेऊन मी ज्या त्या लेवलला जातो आहे. एखादी व्यक्ती जर काम करत असेल तर लोक त्याला का स्वीकारणार नाहीत? ठीक आहे, मी या गोष्टी करत नसतो, मी लोकांमध्ये मिसळत नसतो, मी फक्त घरात बसून वारसदाराचा हक्क सांगत असतो, तर कुठेतरी माझ्याकडे त्या नजरेतून बघणं ठीक आहे. पण मी असेल किंवा कुटुंबीय असतील, लोकांच्यात आम्ही मिसळतो आहे, लोकांच्या सुखदुःखात सहभागी होतो आहे, त्यामुळे लोक आम्हाला स्वीकारत आहेत. आणि सगळा प्रतिसाद बघितल्यानंतर, सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर साहेबांचं मन फार मोठं आहे, किंबहुना त्या गोष्टी फार पुढच्या आहेत. पण लोकांचीच इच्छा आणि प्रतिसाद बघितल्यानंतर साहेबांनी कदाचित ती घोषणा केली असेल. लोकांची इच्छा तुम्ही म्हटला, तुमची इच्छा काय? माझं तर आता 100% जे काम चालू आहे ते समाजकारणाचं चालू आहे. राजकारणाचा टच हा फार वेगळा असतो. आबांनी, मामची सुरुवात अशी होती, आबांनी जे हेल्थ कॅम्प्स घेतले होते, किंबहुना शालेय शिक्षण साहित्य कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने आपण अनेक शाळेत पोचवू शकतो याबाबतीत आबांनी जी धोरणं आखली होती, कुठेतरी हेल्थ असेल, एज्युकेशन असेल किंवा या दोन्ही गोष्टींचा फायदा विद्यार्थ्यांना आणि तरुणांना कसा मिळवून द्यायचा असेल याबाबतीत आम्ही काम चालू केलं होतं. आणि आज ते कुठेतरी चांगल्या पाथवरती चालू आहे, चांगल्या रस्त्यावरती चालू आहे काम. त्यामुळे मी जेव गुंतलो आहे आत्ता तो पूर्ण समाजकारणामध्ये गुंतलेलो आहे. संपूर्ण समाजकारणात गुंतलं आहे असं तुम्ही म्हणताय. तुम्ही आता लोकप्रतिनिधी नाही आहे किंवा म्हणजे तुम्ही महत्त्वाच्या पदावरती देखील नाही आहे, परंतु आम्ही असं ऐकून पण आहोत की तुम्ही बरीचशी कामं केलीत आत्तापर्यंत, तर प्रामुख्याने कुठल्या कामांचा तुम्ही उल्लेख कराल? की हेल्थ कॅम्प्स आता आम्ही गेल्या 8 महिन्यांमध्ये जवळपास 750 पेशंट्सला एंजिओप्लास्टी करून दिलेले आहेत. या मतदारसंघातसुद्धा ओपन हार्ट सर्जरीज 3 वर्षाच्या मुलांच्या असतील किंवा अनेक ज्येष्ठ जे लोक आहेत, काही लोकांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन आम्ही करून दिलेले आहेत, काही लोकांच्या बछाळी बसवून दिलेले आहेत. हेल्थ संबंधित आमचं काम त्या पद्धतीनं चालू आहे. आता मध्ये एक आम्हाला चांगला दिवस भेटला, माझ्या काही सहकाऱ्यांनी शाळेमध्ये बायोमेट्रिक मशीन्स बसवल्या. या पद्धतीचं आमचं काम चालू आहे. सध्या राजकारण करायचं आहे म्हणून आम्ही कोण राजकारण करतो अशातला भाग नाही. समाजकारणाचा सुद्धा फार मोठा वारसा मला लाभलेला आहे आणि राजकारणाचा वारसा पुढे नेण्यासाठी लोकांनी स्वीकारावं लागतं आणि ती गोष्ट फार पुढची आहे. मी आत्ता जे काम करतो आहे ते समाजकारणाच्या माध्यमातून करतो आहे, त्यामुळे लोकांनी मला स्वीकारलेलं आहे. मला अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की तुमचा आवडता नेता कोण शरद पवार साहेब सोडून? चव्हाण साहेबांचा फार मोठा प्रभाव माझ्यावरती आहे. आणि आत्ता प्रेझेंट लॉटमध्ये
पवार साहेब सोडून जयंत पाटील साहेब, त्याचं कारण असं आहे की साहेबांचा जर सुरुवातीचा काळ आपण बघितला तर त्या काळात सुद्धा त्यांनी फार संघर्ष केलेला आहे. ते अगदी त्या सर्व गोष्टींना नवखे होते, पण साहेबांनी बापूंनंतर त्या तालुक्यामध्ये सहकार क्षेत्र जिवंत ठेवलं, अनेक लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला, निर्माण करून दिला. जसे ते चांगले राजकारणी आहेत तसे ते चांगले उद्योगपती सुद्धा. मग असे आपण मला प्रश्न विचारला की अनेक राजकारणी चांगले उद्योगपती सुद्धा, त्यात मी साहेबांना सुद्धा माझ्या डोळ्यासमोर मी आदर्श ठेवतो. त्या बाबतीत अनेक नेते आज राज्यामध्ये आहेत ज्यांचा विचारांचा पायंडा फार चांगला आहे. असे अनेक नेते आहेत ज्यांना मी माझा आदर्श समजतो, पण प्रमुख दावेदार जर माझ्या आदर्शामध्ये कोण असतील तर ते चव्हाण साहेब आहेत आणि पवार साहेब आहेत. रोहित दादा, तुमचा मतदारसंघ हा राजकीय दृष्ट्या प्रचंड संवेदनशील असा मतदारसंघ मानला जातो. अनेक टोकाचा संघर्ष झाला तिथे मागच्या 20-25-30 वर्षांमध्ये, तर आता इथून पुढे तुम्ही येऊ पाहताय तिथल्या राजकारणामध्ये, तर इथून पुढचं राजकारण कसे असेल? ते रचनात्मक असेल की पुन्हा त्याच वाटांवरचं असेल? इथून पुढचं राजकारण हे विकासाच्या धोरणांनुसार असेल, रचनात्मक असेल. त्याचं कारण असं आहे की आबांचा जर सुरुवातीचा काळ बघितला, आबांनासुद्धा अनेक वेळेस मारहाण झालेली आहे सुरुवातीच्या राजकारणामध्ये. कुठेतरी त्या गोष्टींना रिॲक्ट होत असताना आबा नेहमी शांततेने रिॲक्ट झालेले आहेत, कारण की त्यांना जे राजकारण करायचं होतं ते विकासाचं राजकारण करायचं होतं. या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत, पण या पुढच्या काळात काम करत असताना जाती जातीमध्ये भिंती उभ्या नाहीत राहिल्या पाहिजे, तेढ निर्माण नाही झाली पाहिजे ही भावना आमची असेल. इथल्या तरुणांना चांगला मार्ग मिळावा, चांगली दिशा मिळावी ही भावना आमची असेल. मी तुमच्या विजनकडे येणारच आहे, तत्पूर्वी मला अजून एक त्यालाच जोडून एक प्रश्न विचारायचा आहे की आरारावांचा आणि संजय काकांचा वाद हा सर्वश्रुत होता. आता आम्ही रथोत्सवमध्ये एक क्लिप बघितली तासगाव रथोत्सवमधले, की तुम्हाला तरुणांनी खांद्यावरून त्या ठिकाणी घेऊन गेलेत आणि काकांनी तुम्हाला हात दिला वरती घेण्यासाठी आणि तुम्ही काकांच्या पाया पडलात, तर इथून पुढचं राजकारण म्हणजे? या मतदारसंघाला एक चांगली संस्कृती लाभलेली आहे आणि राजकारणाची पद्धतसुद्धा या मतदारसंघामध्ये फार चांगल्या विचारांचे लोक या मतदारसंघामध्ये राहतात. आता आबांचा आणि काकांचा ज्यावेळेस संघर्ष होता त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती आणि फार टोकाचा संघर्ष त्यावेळेस झाला होता. आजच्या घडीला तशी परिस्थिती नाही आहे. आज मीसुद्धा त्या विचारांचा आणि आबासुद्धा त्या विचारांचे होते की तरुणांची डोकी राजकारणात फुटण्यापेक्षा तरुणांची डोकी ही त्यांच्या घरासाठी असावेत, त्यांच्या स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी असावेत. त्यामुळे आबाही त्या विचारांचे होते, आम्हीही त्या विचारांचे. तर एखाद्या राजकीय मुद्द्यावर जर संघर्ष करावा लागला, कार्यकर्त्यांसाठी तिथं उभं राहावं लागलं, तर ती भूमिका त्यांची असेल, आमची असेल. पण या पुढच्या काळात मतदारसंघामध्ये तशी परिस्थिती निर्माण होईल असं मला वाटत नाही, कारण की आज मतदारसंघ मागच्या 20 वर्षाची जर वाटचाल बघितली तर मतदारसंघ एका चांगल्या विकासाच्या मार्गाने चाललेला आहे. मागच्या 20 वर्षामध्ये हा जो टोकाचा संघर्ष होता तो संघर्ष कुठेतरी कमी झालेला आहे आणि मतदारसंघातल्या लोकांनासुद्धा ते पटलेलं, काळ बदलत चाललेलं आहे, नवीन तरुण राजकारणात येत चाललेलं आहे, तरुणांना राजकारण्यांकडून काही अपेक्षा आहेत. आज राजकारण्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन तरुणांचा फार वेगळा आहे, कुठेतरी तो बघण्याचा दृष्टिकोन चांगला व्हावा यासाठीचा प्रयत्न आमचा असेल. किंबहुना आत्ता तुम्ही मला बोललात की रथावर चढताना काकांनी मला हात दिला, खरं तर अनेक लोकांकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या असतात. मी अनेक लोकांना बऱ्याच वेळेस बोलूनसुद्धा दाखवलेलं आहे बऱ्याच लोकांना की आबांच्या विरोधात त्यांनी केलेला संघर्षसुद्धा आणि त्या संघर्षात टिकणंसुद्धा हे फार अवघड होतं, पण आबांनी नेहमीच त्यात बाजी मारली त्या संघर्षामध्ये. पण काकांनी विरोधामध्ये त्यांचं अस्तित्व टिकवून ठेवलं याचं देखील तुम्ही श्रेय देता त्यांना?
नाही कसं आहे विषय असा आहे की ती ज्या त्या वेळेची परिस्थिती होती आणि आबांनीसुद्धा कधी खुनशी पद्धतीचं राजकारण केलं नाही. आबा अनेक मोठमोठ्या पदांवरती होते पण आबांनी कधी खुनशी पद्धतीचं राजकारण केलं नाही. त्याचं कारण असं आहे की आबा ज्या विचाराने घडले होते ज्या माणसांमध्ये घडले होते त्याच माणसांमध्ये तिथले नेते घडत आहेत आजसुद्धा. त्यामुळे कुठेतरी हा संघर्ष राजकीय टोकाचा संघर्ष कमी होईल. या पुढच्या काळात जर संघर्ष असेल तर तो एका विकासाच्या मुद्द्यावरती असेल. त्यामुळे नवीन पिढी राजकारणात येते नवीन पिढी राजकारणात सक्रिय होते त्यामुळे येणाऱ्या काळातलं राजकारण हे फार वेगळं असेल. रोहितजी तुमच्या मतदारसंघाच्या बाबतीत भविष्यातील संकल्पना काय आहेत? मतदारसंघामध्ये अनेक शाळांची परिस्थिती आहे. खरं तर तासगाव आणि कवठे मंकाळ मतदारसंघ हा 2009 साली नव्याने झाला. तासगाव मतदारसंघात शाळांची परिस्थिती चांगली आहे. 2009 ज्यावेळेस आबांना तो कवठे मंकाळ मतदारसंघ मिळाला त्यावेळेस तिथल्या शाळांना खोल्यासुद्धा नव्हत्या. आबांनी अनेक ठिकाणी शाळा बांधून दिल्या, अनेक शाळा डिजिटलायझेशन करून दिल्या आबांनी. तर विद्यार्थ्यांसाठी काहीतरी नवीन करणं हेच या पुढच्या काळातलं विद्यार्थ्यांसाठीचं आमचं धोरण असेल. शेतकऱ्यांसाठी असेल किंवा व्यापारी वर्गासाठी असेल त्यांच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी चांगल्या पातळीवरती प्रयत्न करण्याची तयारी आमची असेल. किंबहुना रस्त्यावर जरी उतरावं लागलं सत्तेत असं नसो रस्त्यावर उतरावं लागलं तर त्यांच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी आमची असेल. त्यांच्या मागण्यांसाठी योग्य तो पाठपुरावा करण्याची तयारी आमची आहे असेल. आणि इथल्या प्रत्येक घटकाला एकत्र सामावून नेऊन एकत्र मोड बांधून लोकांच्यामध्ये तेढ निर्माण होऊ नये या गोष्टीची काळजी आम्ही आजपर्यंत घेतली या पुढच्या काळात सुद्धा घेत राहू आणि कुठेतरी विकासाच्या दिशेने मतदारसंघाची वाटचाल व्हावी तालुक्याची वाटचाल व्हावी हीच या पुढच्या काळात माझी एक भावना आहे राजकारणाकडे. रोहित दादा अगदी तुम्ही प्रचाराच्या दिवसांमध्ये वेळात वेळ काढून वज्रधारी न्यूजच्या स्टुडिओमध्ये आलात आणि अत्यंत म्हणजे आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त दिलखुलासपणे आणि मनमोकळेपणाने व्यक्त झालात त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद.